पुढे ग्रो आहे त्याला सिम्पल पुढे मल्टीकॉस्टेड कॉन्व्हर्जन का डायव्हर्जन मल्टीकॉस्टेड डायव्हर्जन तुला अकरावी सायन्सला दिसतंय सगळं पीटीओले सेसाईला एका पीटीओले ते मॅम बेस पासून सुरू करायचे बेसची काही खास कॅरेक्टर आहे तर नाही आहे ओके पुढे हा मग आधी आपण हे प्रदीपचे तीन भाग सांगितलेत ना मिझोफाइल डिझोफाइल नाही झालं ओके हे निघेल लीफ बेस आधी डिस्क्राईब करायचं लीफ बेसची काय स्पेशल ह्याच्यात आहे का नाही पीटीओला आहे का नाही आहे पीटीओला काही वेगळी कॅरेक्टर नाही आता सगळ्यात महत्वाचं पीटीओलच्या पुढे जायच्या आधी स्टिप्युल्स आहेत का एक स्टिप्युल आहे का स्टिप्युल आहेत का स्टिप्युल्स स्टिप्युल्स आर ऍब्सेंट त्याची कॅरेक्टर स्टिप्युल्स असणार हा त्याच्यानंतर मग लीफ बेस लॅमिना आणि अपेक्स काय कॅरेक्टर लीफ बेस हे रेट्यूज आहे आणि बेसिकली दिस इज आयलोट आणि तिने सांगितल्याप्रमाणे मल्टीकॉस्टेड डायव्हर्जंट व्हेनेशन टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स इथं दिसत टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स यंग फ्लॉवर सेट टेप म्हणजे काय झालं रेसिंग डायगोडा शेप म्हणजे रेस शेप यंग फ्लॉवर सेट टेप बेस पासून आणलं त्याच्यानंतर हॅबिट ठीक आहे ट्री पुढे स्टेम हा नाही आता कसं आहे काउडेक्स आहे एक्स करंट आहे का डेलिक्विसेंट आहे आठवत आहे टर्म सगळ्यांना काउडेक्स असेल तर पाम सगळे पाम कोकोनट दिस इज काउडेक्स एक्स करंट म्हणजे सुरूच किंवा आपलं क्रिसमस ट्री इज एक्स करंट आणि डेलिक्विसेंट म्हणजे अपायकल बर्ड कॅनॉट बी डिफरन्शिएटेड आंब्याचं झाड डेरेदार झाड इज डेलिक्विसेंट सो दिस इज डेलिक्विसेंट ठीक आहे ही की फॉलो करत गेलो ना आपण कुठल्याही फ्लोरात तर आपण त्या झाडाच्या आय डी पर्यंत पोहोचतो पण या टर्म्स आणि हे जर नाही कळलं तर पुढे जाऊ शकत नाही आपण कारण हे डिस्क्रिप्शन फ्लोराने डेलिक्विसेंट म्हणून केलेलं असतं तर डेलिक्विसेंटचा अर्थ कळला पाहिजे दिस इज डेलिक्विसेंट पुढे हा बोला ना एक लीफ या जवळ यायला लागेल त्याचं ब्रॅक्स आहेत का ब्रॅक्टिएट आहे का ई ब्रॅक्टिएट आहे काही कॅरेक्टर आहे का त्याची इन्फ्लोरसन्सच्या बेस ह्याला काय म्हणतात पेडंकल आणि दुसरा एक फुलाचा झाला आणि दुसरा इन्फ्लोरसन्स पेडिसेल ओके इंडिव्हिज्युअल फ्लॉवर खाली पडलेला आहे का एखादं फ्लॉवर तिकडे इंटॅक्ट फ्लॉवर सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवर नमस्कार हॅलो कोण डिस्क्राईब करेल इन टोटो आधी त्याला सेसाईल फ्लॉवर आहे का पेडिसेल पेडिसेल फ्लॉवर नंबर वन नंतर कम्प्लीट फ्लॉवर आता हे सगळे होल्स प्रेझेंट की ऍबसेंट बघायला लागेल केलिक्स आहे करोला अँड्रोशियम गायनोशियम आहे म्हणजे काय झालं कम्प्लीट झालं हा व्हॉट इज परफेक्ट अँड इम्परफेक्ट बोथ इसेन्शियल होल्स असतील तर परफेक्ट युनिसेक्शुअल असेल तर परफेक्ट इम्परफेक्ट ठीक आहे परफेक्ट झालं जेव्हा ते कम्प्लीट असतं तेव्हा चारही होल्स आहेतच म्हणजे त्यावेळी परफेक्ट इम्परफेक्ट हे बोलायचीच गरज नाही नसतील तेव्हाचाच हा प्रश्न येणार हा एक्टिनोमॉर्फिक झायगोमॉर्फिक इरेग्युलर कुठल्याही प्लेन मध्ये घेतलं तर दोन मिरर इमेजेस झाल्या तर ऍक्टिनोमॉर्फिक नसेल तर जायगा चांगलं एखादं फुल घेऊन बघा ते थेरॉटिकली जाऊच ना काही चांगलं फुल घेतल्यावर बघा एलिक्स एलिक्स गॅमोसेपॅलस का पॉलिसेपॅलस पॉलिसेपॅलस असतील तर किती सेपल्स नंबर ऑफ सेपल्स सेपल्सची कॅरेक्टर इथे बघितली तर सेपल्स आर फ्लेशी फ्लेशी सेपल झालं त्याच्यानंतर आतला होत पेटल्स गॅमोपेटॅली का पॉलिपेटॅली नंबर ऑफ पेटल्स
पॉलीपेटली म्हणजे फ्री आले आहे फाईव्ह पेटल्स फाईव्ह पुढे अँड्रोशियम हां कोहेजन किंवा ॲडेजन आहे का ओके बर स्टॅमेन्स चे दोन हे सांगा दोन पार्ट्स फिलामेंट मग अँथर डिस्क्राईब करायचा फिलामेंट डिस्क्राईब करायचं अँथर फिलामेंटला कुठे जॉईन झालाय झालंय ते नाही झालं का स्पेसिफिक म्हणजे अँथर लोबच्या बेसला स्टॅमेन्स फिलामेंट खाली आलेली आहे दिस इज स्पेसिफिक बरोबर आता ॲडेजन किंवा कोहेजन आहे का नाही आहे हां पुढे गायनोशियम हा तो आता सेक्शन घेतल्यावर ओव्हरी कशी आहे ओव्हरी इज इन्फिरियर का सुपीरियर ओव्हरी इज इन्फिरियर सो फ्लॉवर इज ओव्हरी इन्फिरियर म्हणजे फ्लॉवर वर ना गायनम्स इज ओव्हरी गायनसच्या वर आहे का खाली आहे फ्लॉवर ओव्हरी इन्फिरियर म्हणजे फ्लॉवर इज एपिगायनस हा थॅलमस दिसतो याच्यात काही स्पेशल काही नाही काय टाईप आहे त्याचा उकललेली आहे शेंग दिसते नाही डिहायसनच्या आधी ड्राय आहे का फ्लेशी ड्राय असेल तरच डेहिसन किंवा इंडेहिसन हा प्रश्न येतो आहे का डेहिसन थोडीशी आणि ते कप्पे कप्पे आहेत त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला म्हणजे कॉन्स्ट्रिक्टेड कप्पा एक असेल त्याच्यात एक सीड असेल तर इट इज कॉल्ड एज लोमेंटम पण दिस इज टिपिकल लेग्युम या फॅमिलीचीच ते कॅरेक्टर आहे लेग्युमिनसिसचं झाड आहे ओके अजून काय राहिला हा सीड असता नाही दिसणार पण फ्रूट पर्यंत गेलं तरी खूप आहे तर हे ए टू झेड प्रत्येक झाड असं डिस्क्राईब केलं तरच आपण ह्याच्यापर्यंत जाणार नाही बहुतेक दुसरं